आनंद ऋषीजी हॉस्पिटलच्या सामाजिक कामाचा आदर्श घेत युवकांनी सामाजिक कामात पुढे यावे. खासदार डॉक्टर सुजय विखे. नगरमधील आनंद ऋषीजी हॉस्पिटल आणि विखे पाटील हॉस्पिटल हे असे हॉस्पिटल आहेत जिथे सर्वात स्वस्तात आणि दर्जेदार उपचार रुग्णांवर होतात. आनंद ऋषीजी हॉस्पिटलचा सामाजिक जाणीवेतून मोफत आरोग्य शिबिराचा उपक्रम सर्वसामान्य आणि गोरगरिबांना आधार ठरत आहे. अशा सामाजिक जाणीवेतून शिबिरांचे आयोजन करणाऱ्या संयोजकांची आज समाजाला खरी गरज आहे. या कामाचा आदर्श घेत युवकांनी समाजकार्यात पुढे यावे असं आवाहन खासदार डॉक्टर सुजय विखे यांनी केलं. राष्ट्रसंत आचार्य आनंद ऋषीजी यांच्या 30व्या पुण्यस्मृती दिनानिमित्त श्री आनंद ऋषीजी हॉस्पिटल अँड हार्ट सर्जरी सेंटर येथे सुरू असलेल्या विविध मोफत आरोग्य तपासणी शिबिरामध्ये स्वर्गीय राजकुमार मानकचंद भटेवडा यांच्या स्मरणार्थ आयोजित जनरल सर्जरी शिबिराचं उद्घाटन खासदार डॉक्टर सुजय विखे यांच्या हस्ते झालं. यावेळी भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष भानुदास बेरड, शिबिर संयोजक भटेवाडा परिवाराचे श्रीमती कुसुम भटेवाडा, मनोज भटेवाडा आदींसह उद्योजक डॉक्टर नितीन कुंकुलोळ, जैन ओसवाल क्रेडिट सोसायटीचे दीपक बोथरा, सीए किरण भंडारी, डॉक्टर प्रकाश कांकरिया, डॉक्टर वसंत कटारिया, सतीश लोढा, प्रकाश छल्लानी, डॉक्टर आशिष भंडारी, सुभाष मुनोत, वसंत चोपडा, डॉक्टर आशिष भंडारी, नरेंद्र बाबना, स्वाती भटेवडा, अक्षय भटेवडा, आदेश भटेवडा, सेजल भटेवडा, किरण सुराना, जैन ओसवाल क्रेडिट सोसायटीचे संचालक प्रशांत मुथा, सुशील भंडारी, गणेश कांकरिया, सचिन कटारिया आदी उपस्थित होते. यावेळी भानुदास बेरड म्हणाले, आनंद ऋषीजी हॉस्पिटलच्या स्थापनेपासून येथे सामाजिक जाणीवेतून होत असलेली रुग्णसेवा कौतुकास्पद आहे. खासदार सुजय विखे यांनी केंद्र सरकारच्या वयोश्री योजनेत जिल्ह्यात सर्वात जास्त काम केलं आहे. सीए किरण भंडारी म्हणाले, आनंद ऋषीजी हॉस्पिटलच्या सर्व उपक्रमामध्ये जैन ओसवाल क्रेडिट सोसायटीचा सहभाग असतो. खासदार सुजय विखे यांनी जिल्ह्याच्या विकासास चालना देत मोठी विकास कामे पूर्णत्वास नेली आहेत. प्रास्ताविकात डॉक्टर वसंत कटारिया म्हणाले, अनेकांच्या दातृत्वामुळे आज आनंद ऋषीजी हॉस्पिटल सर्वसामान्यांना स्वस्तात दर्जेदार उपचार देत आहे. यात भटेवाडा परिवाराचं योगदान आहे. खासदार सुजय विखे यांच्याही कायम हॉस्पिटलला सहकार्य मिळत आहे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉक्टर आशिष भंडारी यांनी केलं तर आभार प्रकाश छल्लानी यांनी मानले. यावेळी डॉक्टर प्रवीण मुनोत, डॉक्टर भास्कर जाधव आणि डॉक्टर विवेक भापक यांनी उपचार केले. या शिबिरात 145 रुग्णांनी सहभाग घेतला. दरवर्षीप्रमाणे या शिबिराचं आयोजन तिथल्या डॉक्टरच्या मार्फत केलं जातं आणि नगरमध्ये दोन मध्ये स्पर्धा असते, एक आपलं डॉक्टर विखे पाटील हॉस्पिटल आणि एक आनंद ऋषी हॉस्पिटल. यांची स्पर्धा अशी आहे, ही स्पर्धा अशी आहे की कोण सगळ्यात स्वस्त उपचार करतो आणि कोण गरिबांसाठी सगळ्यात जास्त काम करतो. ज्या कालावधीमध्ये या स्पर्धेत अजून हॉस्पिटल सहभागी होते तरच खरं नगर जिल्ह्याचं कल्याण होईल असं मला वाटतं. आणि गोरगरिबांना या कोविडच्या संकटानंतर अनेक कुटुंब उद्ध्वस्त झाले, कोविडच्या आधारामध्ये खर्चामुळे अनेक लोक आर्थिक दृष्टिकोनातून सक्षम राहिलेले नाही आणि म्हणून भविष्य कालावधीमध्ये आधारासाठी त्यांना कुठल्याही प्रकारे उत्पन्न नसल्या कारणाने अशा हॉस्पिटलची अजून गरज समाजाला आहे. मी भटेवाडा कुटुंबाचे देखील मनापासून धन्यवाद देतो की असे जे कुटुंब आहेत नगर शहरामध्ये जे आर्थिक दृष्टिकोनातून सक्षम आहेत आणि ते गरिबांसाठी यूथ पुढाकार घेऊन अशा पद्धतीच्या शिबिरासाठी मदत करतात, अशाच नागरिकांची या समाजाला भविष्यामध्ये गरज आहे. समाजामध्ये राजकारणी म्हणून नसलं तरी चालेल, समाजकारणी माणसं नेहमी पुढे आले पाहिजेत या दृष्टिकोनातून ही भावना घेऊन सगळ्यांनी काम करावं. आनंद ऋषी हॉस्पिटलचे सर्व आमचे मॅनेजमेंटचे डॉक्टर कटारिया असले, डॉक्टर कांकरे सर असलेले सगळे आमच्या कुटुंबाशी गेले अनेक वर्षांपासून काम करत आहेत, आमच्याबरोबर काम करत आहेत. मी या हॉस्पिटलला आणि त्यांच्या स्टाफला पुढील वाटण्यासाठी शुभेच्छा देतो आणि भविष्य कालावधीमध्ये आम्ही दोघंही हॉस्पिटल मिळून गरिबांसाठी अविरात सेवा करत जाऊ असं आनंद ऋषी महाराजांकडून प्रार्थना करतो. धन्यवाद. आज या ठिकाणी आरोग्य शिबिरासाठी
खासदार वसुलेदार विखे पाटील यांना आणि मला या ठिकाणी आमंत्रित केलं त्याबद्दल मी सर्वप्रथम हॉस्पिटलला धन्यवाद देईन. आणि या हॉस्पिटलच्या स्थापनेपासून सातत्याने गोर गरिबांची सेवा या शिबिराच्या माध्यमातून आपण सतत करत असता मी एक उल्लेख करेल. आमचे खासदार आपले खासदार डॉक्टर आहेत आणि माननीय नरेंद्र मोदी यांच्या कल्पनेतील योजना वयस्वी देशामध्ये अहमदनगर लोकसभा क्षेत्रामध्ये अत्यंत प्रभावीपणे राबवली एवढ्या मोठ्या प्रमाणावर योजनांना लाभ मिळाला त्यांचं कौतुक माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी अमित शहा देवेंद्रजी यांनी केलेलं आहे. खूप मोठं काम या जिल्ह्यामध्ये केलंय. आज सकाळी सुद्धा या संदर्भातील साहित्य वाटपाचा कार्यक्रम गळत गाठण्याचं संपन्न झालेलं आहे आणि अगदी सातत्याने त्या लोकांची सेवा करण्याचं काम डॉक्टर या ठिकाणी करत आहेत. खऱ्या अर्थाने या लोकसभा क्षेत्राला सर्जन लाभलंय आणि चांगली सर्जरी या निमित्ताने या लोकसभा क्षेत्रामध्ये विकासाच्या बाबतीमध्ये होईल असं मला वाटतं. आज या ठिकाणी आम्हाला प्रबोधन त्याबद्दल पुन्हा एकदा त्याबद्दल मी हॉस्पिटलच्या प्रशासनाचे आभार मानतो आणि सांगतो धन्यवाद. आपल्या नगर शहरामधील नामांकित आनंदऋषीजी चॅरिटेबल ट्रस्ट हॉस्पिटलमध्ये विविध शिबिर दरवर्षी होत असतात त्याची सुरुवात झालेली आहे. नेहमीच शहरातील जिल्ह्यातील जिल्ह्याच्या बाहेरचे असेल महाराष्ट्र येथील इव्हन काय राज्याच्या बाहेरचेही लोक या शिबिराची सातत्याने वाट बघतात. वेगवेगळ्या विषयातील तज्ज्ञ डॉक्टरांच्या सेवा सुविधा मोफतपणे या शिबिराच्या माध्यमातून सगळ्यांना गरजूंना मिळत असतात आणि आनंदऋषी जी चॅरिटेबल ट्रस्ट ही नेहमीच चॅरिटेबल माध्यमातून जीवनदायी योजनेच्या माध्यमातून वेगवेगळ्या सेवा सुविधा हे सातत्यानं देत आहे. आणि आता ह्या शिबिराचा लाभ आज डोळ्यांसाठी ज्या विविध आजारांचं जे शिबिर आयोजित केलेलं आहे नेत्रालयामध्ये गेली 3 वर्ष झालं सातत्याने हे हॉस्पिटल नावारूपाला आलेलं आहे. मी आत्ताच सरांशी बोलत होतो की प्रत्येक जिल्ह्यामध्ये सेवाभावी संस्थेचं एक डोळ्यांसाठी खास हॉस्पिटल असतं. डोळा हा प्रत्येकाचा महत्त्वाचा अवयव आहे. डोळा नाही तर आपण निसर्ग सौंदर्य आपल्या जीवनाचा रस आनंद घेऊ शकत नाही. इतका महत्त्वाचा अवयवाची देखभाल करणं त्याचं अडीअडचणी असतील आजार असेल त्याच्यासाठी मोफतपणे या सर्व सेवा सुविधा उपलब्ध होणं हे खरंच पुण्याचं काम आहे. आनंदऋषी चॅरिटेबल ट्रस्टचा मी परिवाराचा एक भागच आहे. मी नेहमीच सातत्यानं माझं वैद्यकीय सेवा संदर्भातही मी योगदान देतच असतो. तसंच आज शिबिराच्या माध्यमातून प्रकाश कांकरे सरांच्या नेतृत्वाखाली डॉक्टर महाडिक आहे त्यांची टीम आहे या सर्व टीमला मी शुभेच्छा व्यक्त करतो. या शिबिराचा जास्तीत जास्त लोकांनी प्रमुख अतिथी आमचे अतिशय जवळचे मित्र खासदार साहेब प्रतेवडा परिवार आणि कुंभवळ आणि बाकी सर्व अच्छा आपण हा शिबिर सुरू करून आपण 25 वर्ष झाले सतत हे शिबिर चालू असतात गरिबांची सेवा होते आणि आत्ताकडं खूप तात्पुरतो तणावे लोक आहेत पाठवड्या परवड्यासारखे त्याच्यामुळे असं असे काम आपण फ्री करू शकतो. आजच्या कामचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य म्हणजे आमचे मित्र खासदार म्हणजे मी इथे आले आणि मला त्यांच्या विषयी खूप अभिनेत्र गावलं आहे पण अतिशय ज्ञानी व्यक्तिमत्व जेवढं या मुळात खासदार झालेलं कदाचित भारतातील पहिला माणूस आणि घरातल्या प्रवास करून इतके 5 दिवशी जेवण आणि इतकी चांगली क्वालिटी कुठल्याच मेडिकल कॉलेज बघितलेली मी म्हणजे त्यापासून कॉलेज इतकं बदललं की म्हणजे आपल्याकडचे जास्त राहतात सजेस्ट तिकडे होतात म्हणजे प्रत्येक गोष्टी तिला मोठं मोठं आणि क्वालिटी काल त्यांनी मिलोणीमध्ये त्यांनी काही वस्तू वाटल्या गरिबांसाठी व्हीलचेअर कितीतरी चांगल्या पाहिजे म्हणजे इम्पॉर्टंट कॉलेज व्हीलचेअर कानाचे यंत्र चष्मा आणि प्रत्येक गोष्ट म्हणजे क्वालिटी म्हणजे नुसतं काम करायचं म्हणून नाही क्वालिटीने गरिबाला सुद्धा तेवढ्या चांगल्या क्वालिटीची मदत मिळावी मी म्हणत तिथं त्याला सॅनिटाईज करून दाखवलं म्हणजे मेडिकल कॉलेजवर पण मी त्यांना खूप जवळून बघितलं खूपच पुढे कुठल्याच कुठं पुढे गेलेले आहे भारतामध्ये कदाचित प्रायव्हेट मेडिकल कॉलेजमधलं सगळ्यात चांगलं कॉलेज असेल ते आणि त्यामुळं त्यांचं व्यक्तिमत्व मी सगळ्याला मला फार अभिमान आणि गौरव वाटतो आणि गर्व वाटतो की असं व्यक्तिमत्व आपल्या शाळेत आले आणि आपल्या कॅम्प गार्डन त्यांच्या असं होत आहे आणि त्यांची आपल्या हॉस्पिटलला नेहमी मदत असते नेहमी आनंदोषी हॉस्पिटल आणि एक प्रकार नेहमी होणार असते आणि त्याच्यासाठी विचार करू
चष्म्याचा नंबर घालवण्यासाठी कॉन्टुरा व्हिजन लेसर नेत्र शस्त्रक्रिया दिनांक 8 मार्च महिला दिनानिमित्त विशेष सवलत। डॉक्टर कांक्रिया यांचे साई सूर्य नेत्र सेवा दृष्टी साजरी करा। माणिक चौक अहमदनगर। मोबाईल 91-12-28-86-11। चला तर मग चष्मा घालवू या, कायमचा फायदा घेऊया या शिबिराचा।